ओके. मला असं विचारायचं आहे की समजूत असते किंवा ग्रह असतो लोकांचा की दरवाजा योग्य दिशेला असला की झालं, वास्तुशास्त्राप्रमाणे सगळ्या गोष्टी झाल्या. तर ते तसं नाही हे तुम्ही म्हटलात, पण मग कसं ओळखायचं ते दरवाजा जर दक्षिणेकडे असेल? आता पहिला काय झालंय ना की मगाशी तो जो आपण पूर्व पश्चिमचा जर चर्चा केली ना त्याचाच हा पुढचा भाग. जनरली लोकांचा एक असा चुकीचा ग्रह आहे किंवा गैरसमज आहे की माझ्या घराचा दरवाजा उत्तरेचा आहे म्हणजे झालं माझं सगळं. तसं नाहीये. मुळात कुठल्याही घराचं वास्तू परीक्षण करताना एकूण 9 प्रमुख गोष्टी आणि जवळजवळ 40 दुय्यम दर्जाच्या गोष्टी यांचा विचार करावा लागतो. ह्या 9 गोष्टी कोणत्या? तर त्याचं प्रवेशद्वार, मग त्याचं लिव्हिंग रूम, मग किचन, मग बेडरूम. आता बेडरूम मध्ये सुद्धा मास्टर बेडरूम, चिल्ड्रन बेडरूम, गेस्ट बेडरूम, पॅरेंट्स बेडरूम असे 4 प्रकारचे बेडरूम, त्यांच्या वेगवेगळ्या प्रत्येकाच्या 4 दिशा, त्याला आपण एकच धरतो. टॉयलेट, बाथरूम, देवघर, त्याच्यानंतर त्यात घराचं ब्रह्मतत्व. आणि 9वी गोष्ट म्हणजे ते घर एकदम चौकोनी असलं पाहिजे किंवा आयताकृती असलं पाहिजे, म्हणजे थोडक्यात त्याला कुठल्याही दिशेमध्ये कट्स असता कामा. या 9 प्रमुख गोष्टी बघणं आवश्यक असतं. फ्लॅट सिस्टीममध्ये जर तुम्ही गेलात ना तर मी तुम्हाला सांगतो की साधारणपणे असा माझा एक अनुभव आहे की कुठल्याही घराचा जर दरवाजा तुम्हाला नॉर्थ ईस्टचा मिळाला, ईशान्य दिशेचा दरवाजा जर तुम्ही घेतला, तर साधारणपणे एक गोष्ट अशी होते की नॉर्थ ईस्टमध्ये दरवाजा आला एक गोष्ट, नॉर्थ ईस्टमध्ये लिव्हिंग रूम येतो हा दुसरा भाग पॉझिटिव्ह होतो, सर्वसाधारणपणे याच भागामध्ये आपण देवघराची रचना करू शकतो हा तिसरा भाग येतो, चौथी गोष्ट साधारणपणे 90-95% डिझाईन्समध्ये माझा अनुभव आहे की उत्तर ते पूर्व भागात साधारणपणे बाथरूम पण येतं. या 4 गोष्टी पॉझिटिव्ह होतात. आणि एक साधारणपणे आर्किटेक्चरमधला एक ट्रेंड आहे की जर नॉर्थ ईस्टला दरवाजा आला तर कुठेतरी साऊथ वेस्टला मास्टर बेडरूम येतोच, म्हणजे हा 5वा पॉइंट पॉझिटिव्ह झाला. म्हणजे एक नॉर्थ ईस्टचा दरवाजा तुमचे 9 पैकी 5 पॉइंट म्हणजे तुमचं घर 55% पॉझिटिव्ह करतं. हा अतिशय सिम्पल गोष्ट साधारणपणे लक्षात येते. तर या पद्धती. आता दुसरी गोष्ट अशी आहे की दरवाजाच्या बाबतीत एक गोंधळ आणखीन एक लोकांचा आहे की एकतर काही वेळेस ना लोक सांगतात सर आमचं माझं घर ना दक्षिणाभिमुख आहे. आता म्हणजे कुठेतरी एखादा आर्टिकल किंवा पुस्तक वापर वाचलेलं असतं त्यामुळे ते भिमुख, दक्षिणाभिमुख हा जो शब्द आहे हा त्यांच्या तोंडात येतो. मी त्यांना जर विचारलं की दक्षिणाभिमुख म्हणजे काय हो, जर आधी गोंधळतात पण मग नंतर सांगतात सर काय ना आम्ही घरात शिरतो ना तेव्हा शिरल्यानंतर समोर दक्षिण दिसते, त्याला मी उत्तर देतो कपाळ माझं. म्हणजे अरे हा माणूस तू उत्तरेतून आतमध्ये शिरतोय आणि त्या घराला म्हणतो दक्षिणाभिमुख. म्हणजे थोडक्यात लक्षात घ्या की तुम्हाला तुमच्या घराचा दरवाजा कोणत्या दिशेच्या प्रभाव क्षेत्रामध्ये स्थानापन्न आहे ते महत्वाचं आहे. तुम्ही आतमध्ये शिरताना कोणत्या दिशेला बघतात त्याला काही महत्व नाही. बाहेर पडताना, बाहेर पडताना सुद्धा ढोबळमानाने बघायला लागेल. सगळ्यात अॅक्युरेट सिस्टीम जर बघायची असेल ना सरळ घराच्या मध्यभागी उभं राहून होका यंत्र घ्यायचं आणि होका यंत्राच्या दिशा करून मग त्यासाठी म्हणून मॅडम सांगू का की वास्तुरविराज ही भारतातली अशी पहिली एकमेव संस्था आहे की ज्यांनी एक सिस्टमॅटिक रिपोर्ट द्यायची, घराचा रिपोर्ट द्यायची सिस्टीम इंट्रोड्यूस केली. म्हणजे काय होतं ना की तो क्लायंट माझ्याकडे 10 वर्षानंतर जरी आला ना रिपोर्ट बघितला, आज डॉक्टरला पण तुमची जुनी फाईल बघितल्यानंतर लगेच तुमच्या आजाराची हिस्ट्री कळते, तो पटकन पुढे तुम्हाला कळतो. तीच गोष्ट आम्ही रिपोर्ट आणि रिपोर्टमध्ये काय होतं ना टू द स्केल ॲक्युरेट नकाशा, होका यंत्रातून घेतलेल्या टू परफेक्ट दिशा आणि तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा आम्ही त्या वास्तूमध्ये जातो तिथल्या पल्स व्हायब्रेशन्स म्हणजे ऊर्जा लहरी आम्ही अनुभवतो आणि त्या आधारावर आम्ही तुम्हाला एक तर घराचं परीक्षण करू शकतो किंवा तुमच्या घराचं डिझाईन करू शकतो. त्यामुळे थोडक्यात हे पूर्व पश्चिम, नुसता दरवाजा, या मिसकॉन्सेप्शनचे गैरसमज आहेत, यातून लोकांनी बाहेर पडावं. दॅट्स ऑल सिम्पल. आणखीन एक गोष्ट महत्वाची मला सांगायची की बऱ्याच वेळा बेसिकली मी असं म्हणतो की मुंबई पुण्याच्या बाहेर म्हणजे शहरी भागाच्या निम शहरी भागांमध्ये एक गोष्ट मला प्रकर्षाने आठवते की लोक काय करतात ना पुस्तक विकत घेतात आणि ते पुस्तक वाचून
त्यानुसार घर बांधायला जातात. पण मी एक सांगू की जसं वैद्यकशास्त्रामध्ये सेल्फ मेडिकेशन इज डेंजरस म्हटलं जातं, तसं हे पुस्तक वाचून सुद्धा घर बांधणं हे अति डेंजरस आहे. आता याचं कारण मी तुम्हाला सांगतो. सपोज आता ही तुमच्या घराची भिंत आहे, म्हणजे हा एक एंड आहे आणि हा एक एंड आहे, तर याचा अर्थ काय माहिती का मॅडम, इथे जर हा मध्यभागी उत्तर असेल ना तर ही ईशान्य आहे आणि हा कोपरा वायव्य आहे. पण सर्वसामान्य माणूस काय करतो माहिती का, इथपासून या इथपर्यंतच्या टोकाला तो उत्तरच समजतो. मग तो कधी कधी इथे दरवाजा करतो, सर उत्तरेकडे दरवाजा आहे ना, तीन भाग होतात. हो पण तो दरवाजा वायव्य भागात स्थानापन्न आहे, चुकीचा दरवाजा आहे आणि तो कॅरी करतो. आणि मग कधी कधी कित्येक वेळा ना तो माझ्याबरोबर अक्षरशः म्हणजे किंवा आमच्या वास्तुतज्ञाबरोबर तो अत्यंत मोठा, सर बघा ना आम्ही उत्तरेच आणि तुम्ही वायव्य सांगतात. मग त्यावेळी त्याला नकाशा काढून ते सगळं जर दाखवलं व्यवस्थित तर मग लक्षात येतं. सो म्हणून मला सांगायचं आहे की अतिशय सायंटिफिक पद्धतीने काढून नकाशा, होकायंत्राच्या दिशा, अशा पद्धतीने तुम्ही जर व्यवस्थित अनालिसिस केला तर दी बेस्ट. त्याच्यातून थोडक्यात कसं आहे की जर आजाराचं डायग्नोसिस व्यवस्थित झालं तर उपाय परफेक्ट देता येतो. आता तुम्ही असे उपाय किंवा तुम्ही मार्गदर्शन करता हे जेव्हा लोकांना कळतं, पण एवढी मोठी संस्था आहे भारतभरातली, जगभरामध्ये तुमचे ऑफिसेस आहेत, तर त्यांच्याकडनं मार्गदर्शन हे फार महागडं आहे की काय अशी शंका येऊ शकते ना सामान्य माणसाला, त्या बाबतीत तुम्ही काय सांगा? नाही खरंच तुम्ही अतिशय मला म्हणजे माझ्या हृदयाला टच करणारा तो प्रश्न विचारला, कारण कित्येक वेळा हा प्रश्न होतो की वास्तू रविराज म्हटलं की आज वास्तुशास्त्र सर्कलमध्ये आज आम्ही सर्वात मोठे मानले जातो. कारण 25 वास्तुतज्ञांचा ताफा घेऊन काम करणारी ही भारतातली एकमेव संस्था. आणि एक लक्षात घ्या मॅडम, 25 वास्तुतज्ञ सांभाळायचे म्हणजे दरमहा त्यांना पगार देणं आलं हे सगळं, पण म्हणजे ईश्वराच्या कृपेने आणि सर्व आमच्या ग्राहकांच्या शुभेच्छांमुळे आज आम्हाला सतत सातत्याने आमच्याकडे कामाचा मोठा फ्लो असतो आणि सातत्याने वेटिंग लिस्ट खूप मोठी असते, हा सगळ्यात महत्त्वाचा. त्यामुळे कित्येक वेळा लोकांचं असं होतं, अरे बापरे ही खूप मोठी संस्था आहे म्हणजे नक्कीच हे खूप महागडे असतील. तर मला या माध्यमातून माझ्या गोवेकर मित्रांना सगळ्यांना अत्यंत आश्वस्त करायचं आहे की एक लक्षात घ्या की जरी ही संस्था अत्यंत मोठी असली, किंबहुना मी तुम्हाला सांगू की मी आज लार्ज स्केलवर काम करू शकतोय म्हणूनच मी तुम्हाला अत्यंत माफक दरात किंवा अत्यंत इकॉनॉमिकल रेट्समध्ये सर्व्हिस देऊ शकतो. सर्वसाधारणपणे आमची वास्तू व्हिजिट फी ही 5 ते 6 हजारापासून सुरू होते. नाही तर कित्येक वेळा असं असतं की आणि विशेष म्हणजे मी तुम्हाला सांगतो की 18 वर्षाचा प्रदीर्घ अनुभव, 31,000 वास्तूंना मार्गदर्शन संपूर्ण जगभरात आहे. एवढंच नाही तर आमचं स्वतःचं रिसर्च सेंटर आहे, आमच्या स्वतःची आपली प्रॉडक्ट डिव्हिजन, म्हणजे आम्ही जे काही पिरामिड्स यंत्र वगैरे जे बनवतो ते अतिशय अत्युच्च दर्जाचे आम्ही स्वतः बनवतो. त्यामुळे या सगळा असा सगळा व्याप मोठा असला तरी सुद्धा मी हे सगळं बेसिकली मी तुम्हाला सांगतो की अत्यंत उच्च दर्जाची सर्व्हिस, अत्यंत उच्च दर्जाचे प्रॉडक्ट्स, म्हणजे माझी चॅलेंज आहे या कार्यक्रमाच्या माध्यमातून की माझ्यापेक्षा बेस्ट सर्व्हिस आणि आमच्यापेक्षा बेस्ट क्वालिटीचे प्रॉडक्ट्स जर कोणी देणारे असतील तर त्यांनी पुढे यावं किंवा आम्हाला चॅलेंज करावं. अर्थात ही अशी चॅलेंज करण्याला पण धारिष्ट लागतं. धारिष्ट का आहे, कारण आय नो माय सर्व्हिस इज ॲब्सोल्युटली बेस्ट आणि त्याच वेळी आमचे प्रॉडक्टचे पण, आणि हे सायंटिफिकली प्रूव्ह झालेलं आहे. आणि या सगळ्या गोष्टी आम्ही सर्वसामान्य माणसाला परवडतील या किमतीतच देतो. आज मला मुंबईहून इथे माझा एक्सपर्ट पाठवायचा तरी सुद्धा मी या सगळ्या गोष्टी इथपर्यंत देऊ शकतो, बिकॉज एकीकडे क्वालिटी तर दुसरीकडे लार्ज स्केल, हे दोन्हीचं गणित मिळून. आणि आम्हाला बेसिकली एक लक्षात घ्या की समज एक तर पहिल्यांदा भारतामध्ये सर्वसामान्य माणसांचा व्हॉल्यूम खूप जास्त आहे, आणि जो पीडित माणूस आहे त्याला जर माफक आणि दरात योग्य सर्व्हिस दिली तर मला वाटतं ते खरंच चांगलं काम होईल. आणि आज आमच्या यशाचं रहस्य किंवा आमच्या प्रसिद्धीचं रहस्य हेच आहे की आम्ही तळागाळातल्या लोकांना सुद्धा खूप चांगली सर्व्हिस देतो, किंबहुना हे लोक आमच्याकडे प्रामुख्याने येतात. पाहिजे तर तुम्ही एकदा आता जर येत्या मी जसं मगाशी म्हटलं की येत्या 4 महिन्यामध्ये आपण इथे अशा प्रकारचे वास्तू महोत्सव, वास्तू गायडन्सचे हे आपण लवकरच घ्यायचं ठरवलेलं आहे, त्यामुळे त्यावेळी लोकांना लक्षात येईल की वास्तुरविराजची सर्व्हिस काय आहे.
सो त्या बाबतीत मी खात्री देतो. आजच्या कार्यक्रमाचा सारांश थोडक्यात. सारांश आपण आजच्या कार्यक्रमामध्ये पहिली गोष्ट अशी की सर्वसामान्य माणसाने घर घेताना किंवा प्लॉट घेऊन घर बांधताना काय काळजी घ्यायची, तर बेसिकली घर घ्यायचं असेल तर एक दोन तीन ऑप्शन्स निर्णय करा, किंवा प्लॉट घेऊन बांधायचं असेल तर ते पण तीन चार ऑप्शन्स ठेवा, मग आमचा एक्सपर्ट येऊन त्यातला सर्वोत्तम जो कोणतं वास्तू असेल किंवा प्लॉट असेल तो निवडून देतो, मग त्याचा नकाशा किंवा मग त्याची अंतर्गत रचना या सगळ्या गोष्टी आम्ही देतो, प्लस कलर स्कीम वगैरे या सगळ्या बारीक सारीक गोष्टी आम्ही तुम्हाला पूर्णपणे आणि इन द फॉर्म ऑफ ड्रॉइंग ऑटोकॅड ड्रॉइंग येणाऱ्या कालखंडामध्ये कदाचित आम्ही 3D Max ड्रॉइंग पण देऊ, ते सगळं पूर्णपणे आम्ही देऊ म्हणजे सर्वसामान्य ग्राहकाला हे सगळं समजेल. आणि घर घेताना हे सगळं तर करूच, प्लस काय रेमेडीज केल्या पाहिजे जेणेकरून राईट फ्रॉम डे वन हे घर 100% पॉझिटिव्ह असेल याची आम्ही खात्री करू. म्हणजे शेवटी एक लक्षात घ्या की तुमच्या गुंतवणुकीला खऱ्या अर्थाने अर्थ प्राप्त करून देणं. माणूस घर आयुष्यात एकदाच बांधतो, मग ते जर परफेक्ट बांधलं तर त्याचा आणि त्याच्या पुढच्या पिढ्यांचा निश्चित चांगली प्रगती होईल. हा पहिला भाग याच्यातून आपण केलाय. त्याच्यानंतर साधारणपणे पूर्व पश्चिम म्हणा किंवा नुसतं दरवाजा म्हणजे काय, ह्या ज्या काही लोकांच्या ज्या काही गैरसमज मिसकॉन्सेप्शन आणि त्यातून जे काही ते लोक अनेक वेळा इतका काही गैरसमज करून घेतात की अनेक वेळा आमच्यासाठी सुद्धा ती एक अशी म्हणजे संघर्षाची परिस्थिती निर्माण आणि मग त्यांना सगळं समजावून शांत करणं हा अत्यंत महत्त्वाचा भाग असतो. थोडक्यात पूर्व पश्चिम घर, तर हे जर कोणी तुम्हाला सांगितलं तर हुरळून जाऊ नका, तर पूर्वेला काय पश्चिमेला काय या सगळ्या गोष्टी बघा. त्याच्यानंतर दरवाजाची दिशा बघितली म्हणजे सगळं वास्तुशास्त्र झालं असं मुळीच नाहीये, तर 9 महत्त्वाचे फॅक्टर मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेले आहेत. आणि सगळ्यात शेवटी मी असं म्हणेन की वास्तुरविराज नाव मोठं आहे म्हणजे महाग असेल तर हा प्रकार मुळीच नाहीये. आम्ही अगदी तळागाळातल्या जनसामान्यांपर्यंत पोहोचण्याचा गेल्या 18 वर्षापासून सातत्याने प्रयत्न केलाय आणि त्यामध्ये आम्ही यशस्वी आहोत. आम्ही अत्यंत उत्कृष्ट दर्जाची सर्व्हिस आणि अतिशय माफक दर्जामध्ये आम्ही देतोय, ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आणि मला असं वाटतं की या सर्व गोष्टींचा माफक दरामध्येच निश्चित आम्ही या सगळ्या उच्च दर्जा आणि माफक दर या दोन गोष्टी अत्यंत महत्वाच्या आम्ही त्याच्यामध्ये घेतलेल्या आहेत. आणि ते आमची म्हणजे मी असं म्हणेन की ते आमचे व्हॅल्यूज आहे, ते आमचं मिशन आहे आणि त्या विषयावरच आम्ही त्या व्हॅल्यूजवरच काम करतोय सगळ्यात महत्वाची. त्यामुळे लोकांनी या सगळ्या गोष्टींचा नक्कीच फायदा घ्यावा आणि आपल्या आयुष्यात सुख शांती समृद्धी आणावी ही शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद डॉक्टर. मला माहिती आहे की आमच्या प्रेक्षकांना खूप सारे प्रश्न आहेत, आणखीनही तुमच्या प्रश्नांसाठी इथं स्क्रीनवरती फोन नंबर्स येत आहेत, तसंच पत्ता येतो आहे, ईमेल ID येते, याच्यावरती संपर्कात राहा, तुमचे प्रश्न पाठवा, तुमच्या प्रश्नांना उत्तरं आमच्या कार्यक्रमातून नक्कीच मिळतील. पुन्हा भेटूयात पुढच्या बुधवारी संध्याकाळी 7:30 आणि रात्री 10 पाहत राहा वास्तुरविराज वास्तुसंस्कृती. नमस्कार.